नमस्कार, यू 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्या नातवंडांना सोबत घेऊन ती वृद्ध महिला अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रुग्णालयात पोहोचली. तिने उपचार देखील घेतले, परंतु सरकारने संचारबंदी लागू केल्याने आता घरी जायचे कसे हा मोठा प्रश्न आजीसमोर निर्माण झाला आणि ती आजी रात्रभर तिथेच अडकून पडली. पाहुयात याबाबतचा आमचे प्रतिनिधी पप्पू सय्यद यांनी केलेला स्पेशल रिपोर्ट. सोमवारी 30 मार्च रोजी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिला व तिच्या नातवंडांना पुढे घरी जायचं कसं हा मोठा प्रश्न उपस्थित राहिला असून, कोरोनाच्या धास्तीमुळे कोणतेही वाहन मिळत नाही अशा अवस्थेत अडकून पडलेल्या वयोवृद्ध महिलेला आणि तिच्या दोन नातवंडांना आपल्या पोटची भूक भागवणे देही कठीण बनले आहे. या वयस्कर महिलेला साकत या गावी जाण्यासाठी प्रशासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे. या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना माहिती समजल्यावर आपले मित्र मनोज दुग्गड व प्रफुल्ल सोळंकी समवेत जाऊन बिस्किट व भोजन यांनी दिले. त्याचबरोबर जामखेड येथील एका कला केंद्रावर कामाला असलेल्या उपाशीपोटी व्यक्तीचीही जेवणाची व्यवस्था कोठारी यांनी करून दिली. तसेच कोठारी यांनी महिलेला व तिच्या नातवंडांना त्यांच्या घरी प्रशासकीय मदत घेऊन पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली. पासून महाराष्ट्रामध्ये कर्फ्यू लागू झाला आहे. तसेच जामखेड तालुक्यामध्ये या कर्फ्यू दरम्यान अनेक जीवनावश्यक वस्तूंचा जो पुरवठा गरीब लोकांना करायचा आहे, त्या बाबतीत सामाजिक कार्यकर्ते संजयजी कोठारी यांच्यासोबत मी स्वतः प्रफुल्ल सोळंकी, चेतन सुराणा, अमोल ताथेड व इतर जैन समाजातील युवक लोकांना जी काही गरज लागेल ती वेळोवेळी पोहोच करत आहोत. 2-3 दिवसापूर्वी असंच बीड रोड या ठिकाणी एक वृद्ध महिला व पुरुष आजारी असल्यामुळे येथे रस्त्यावर ते पडले होते. त्यांना जाण्याची व्यवस्था, त्यांच्या गावाकडे जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे संजू काकांना आम्ही फक्त सांगतात, त्यांनी स्वतःचे अँब्युलन्स घेऊन ते स्वतः व चेतन सुराणा हे त्यांच्या घरी त्यांना सोडवायला गेले. असे अनेक प्रश्न या कर्फ्यू दरम्यान तालुक्यामध्ये आहेत. तसेच असे ज्या लोकांना म्हणजे जे उपाशी आहेत किंवा जेवणाची व्यवस्था नाही, अशांसाठी जेवणाची व्यवस्था आमचे मित्र अमोल ताथेड यांच्याकडून आम्ही सर्व पोहोच करत आहोत. मी संजय कोठारी, जामखेड. आज दिनांक 31-3-2020 रोजी जामखेड शहरामध्ये बरेच पेशंट 108 ने आणलेले आहेत, परंतु त्यांची जायची व्यवस्था नसल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. या वेळी एक म्हातारी वयस्कर 75 वर्षाची महिला आणि तिच्याबरोबर 2 मुली ह्या अडकून पडलेल्या आहेत. यांना काल रात्रीपासून अडकून पडलेल्या आहेत. या साकत येथील असून त्यांना मी आता आमच्या अँब्युलन्समध्ये पाठवण्याची व्यवस्था करणार आहे. तरी अजून कुठं कुणी असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आणि सरकारी दवाखान्याच्या ज्या गाड्या उभ्या आहेत त्या चालू करून आलेल्या पेशंटला पोच करण्याची व्यवस्था करावी अशी माझी सरकारला विनंती आहे. प्रतिनिधी पप्पू सय्यद, यू 24, जामखेड.